कुडाळ नगरपंचायतने शुक्रवारी सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहीम व्यापारी आणि नगरसेवक यांच्या तीव्र विरोधामुळे झालीच नाही. व्यापारी आणि नगरपंचायत यांनी आपापली हद्द निश्चित केल्यानंतर ही मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी 1 जूनची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान या मोहिमेमुळे नगरसेवक विरुद्ध प्रशासन असं काहीसं चित्र निर्माण झालं होतं. कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने बाजारपेठेतील अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यासाठी सकाळी मुख्याधिकारी ढेकणे यांच्या नेतृत्वाखालील पथक गांधी चौकात दाखल झालं. अतिक्रमणाच्या नोटिसा संबंधितांना बजावण्यात आल्या होत्या. शुक्रवारी कुडाळ बाजारपेठ बंद असते, पण अतिक्रमण हटाव मोहीम राबवायची असल्यानं बाजारपेठेत व्यापारी, नगरसेवक आणि नागरिकांनी गर्दी केली होती. अतिक्रमण हटवण्यासाठी नगरपंचायतने JCB आणि गॅस कटरची व्यवस्था केली होती. अतिक्रमण हटवण्यासाठी JCB कशाला असा प्रश्न उपस्थित झाला आणि नगरसेवक आणि व्यापारी आक्रमक झाले. उपनगराध्यक्ष आबा धडाम यांनी व्यापाऱ्यांची बाजू मांडताना मुख्याधिकारी ढेकणे यांना जाब विचारला. यावेळी नगराध्यक्ष विनायक राणे, नगरसेवक ओंकार तेली, सुनील बांदेकर, गणेश भोगटे, वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते. यानंतर पोलीस फौजफाटासुद्धा मागवण्यात आला. व्यापाऱ्यांनी मुदत मागितली त्यावर मुख्याधिकारी ढेकणे यांनी 5 दिवसांची नोटीस देऊनच ही कारवाई करण्यात येत असल्याचं स्पष्ट करून अजून मुदत कशाला पाहिजे अशी विचारणा केली. त्यावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रणजित देसाई यांनी मुख्याधिकारी ढेकणे, नगरसेवक, व्यापारी यांच्याशी चर्चा करून 1 जूनपर्यंत मुदत मागून घेतली. त्या कालावधीत व्यापारी आणि नगरपंचायत यांनी आपापल्या जागांची मोजणी करून हद्द फायनल केली की नंतर जर अतिक्रमण असेल तर ते हटवलं जाईल असं ठरवण्यात आलं. सर्वप्रथम एवढं सांगू इच्छितो की आज सकाळी या नगर परिषदेच्या प्रशासनामार्फत ही अतिक्रमण विरोधी किंवा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आलेली होती. मुळात या शहरातील व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही अतिक्रमण कुठं केलं अगोदर आम्हाला दाखवा, तुमच्या हद्दी आणि आमच्या हद्दी या पहिल्यांदा निश्चित होऊन दे आणि त्यानंतर जी काय अतिक्रमणं असतील ती अतिक्रमण आम्ही स्वखर्चाने आणि स्वपक्षाने काढायला तयार आहोत. मात्र नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा असा पवित्रा होता की आज आम्ही नोटिसा बजावलेल्या आहेत, त्यामुळे आम्ही काही झाले तरी आज अतिक्रमण JCB आणलेला होता किंवा अन्य मशिनरी आणलेली होती आणि आज काही झालं तरी आम्ही अतिक्रमण काढणार असा त्यांचा पवित्रा होता. कुडाळ शहरातील सर्व व्यापारी, सर्व आजीमाजी लोकप्रतिनिधी आणि कुडाळ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या सगळ्या पोलीस फौजफाटा इथे उपस्थित होता आणि आम्ही व्यापाऱ्यांच्या वतीने एवढीच मागणी केलेली आहे की कुठच्याही परिस्थितीत त्यांना त्यांच्या हद्दी दाखवल्याशिवाय कुठच्याही पद्धतीने ही अतिक्रमणं किंवा जी काय इमारती तोडायच्या त्या तोडल्या जाऊ नये आणि त्याप्रमाणे आता सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याला त्या मान्यता दिलेली आहे. 1 जूनपर्यंत सदर अतिक्रमण हटाव मोहिमेला त्यांनी मुदतवाढ दिलेली आहे आणि यानंतरही आमच्या अशीच मागणी आहे की नगर परिषदेने अगोदर आपली जागा, आपल्या रस्त्याची जागा ही अधिकृत त्या जी मोजणी खाता यांच्याकडून निश्चित करून घ्यावी. ही मोजणी निश्चित झाली की व्यापाऱ्यांना आपली जागा दाखवावी आणि त्यांना पुन्हा एकदा ही आपली अतिक्रमण सरकार झालेली असती तरी काढायची संधी द्यावी आणि ते काढलं नाही तर मग निश्चितपणे त्यांनी आपले जे काय त्यांना जे उपाययोजना ती करावी. एकंदरीतच या अतिक्रमण मोहिमेत नगरपंचायत प्रशासन विरुद्ध नगरसेवक असं चित्र कुडाळवासियांना पाहायला मिळालं. 1 जूनपर्यंत मुदत तर मिळाली आहे, त्यावेळीच कळेल की खरंच अतिक्रमण झालं आहे की नाही ते. निलेश जोशी, कोकण नाव, कुडाळ.